देशात आणि राज्यातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता यंदा फूल उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फुलांची शेती आणि फुलांचं उत्पादन कमी प्रमाणात घेतल्यानं फुलांच्या बाजारभावानं उच्चांक गाठला आहे. सध्या नवरात्र दसरा आदी सण असल्यानं फुलांची बाजारपेठ फुललेली दिसते. परंतु फुलांची आवक आणि उत्पादन थोड्या प्रमाणात घेतल्यानं फुलांच्या बाजारपेठेतील भाव वधारला असून याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. दरम्यान नवरात्रीच्या 9 दिवसातील फुलांच्या विक्रीत इतर वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत या वर्षीची विक्री 40% घटली आहे. आवक कमी आणि खर्च जास्त यामुळे या वर्षीच्या सरासरीचा भाव दुपटीनं वाढला आहे. दरम्यान पुण्याच्या बाजारपेठेत झेंडूचा दर 120 ते 150 रुपये किलो असून शेवंती 300 ते 350 रुपये दरात विकली जात आहे. एकंदरीत यंदाचा दसरा पुणेकरांच्या खिशाला झळ लावून जाणार हे मात्र नक्की. साधारण आवक 40% कमी झाले प्रमाण, कारण कोरोनामुळे लोक घाबरून यंदा लागणी फार कमी केल्या आणि परत त्यामध्ये पावसाने बराच मार बसला, त्यामुळे सरासरी 40%च्या पुढे आवक कमी आहे दरवर्षी तुलनेमध्ये. त्यामुळे बाजार चांगले टिकून येतील. 3 दिवस 100 रुपये किलो सरासरी चांगला होता. झेंडू 100 रुपये किलो आहे, शेवंती 200 ते 300 रुपये किलो आहे. आणि शेवटच्या 8 दिवसात म्हणजे आता 8 दिवस हो, 8 दिवसापर्यंत कसा बाजार होता? नाही, मध्ये सुरुवातीला 1 दिवस घट बसायच्या आदल्या दिवशी बाजार चांगले झाले 70-80, पण नंतर खूप जाऊन 10 रुपये किलो झाले होते. खपत पण नव्हती 3 दिवस फुलं, पण नंतर हे शेवटचे 3 दिवस परत लोकांनी, शेवटी दसरा आला आहे तर ते ओवून ठेवले तर पाहिजे लोकांनी, म्हणून ते फक्त ओली फुलं नव्हती घेत, पण सुके फुलं 100 रुपये किलो सरासरी घेतली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे हो नक्की बसला, कारण बाहेर गावचे लोक येतच नाही, कारण कोकणातले वगैरे भरपूर मुंबईचे लोक इथं, पुण्याचं खूप मोठं मार्केट आहे, इथे तिकडची मागणी जास्त असते, अजून बाजार वाढले असते, परंतु फुलाचं प्रमाण तर खूपच असतं, तर ते अजून कमी झाले असते मागणी, म्हणजे रेट कमी झाले असते.